नमस्कार, आज आपण या वर्षीच्या दिवाळी फराळामधील शंकरपाळ्यांची रेसिपी पाहणार आहोत। हे शंकरपाळे खुसखुशीत होण्याकरिता परफेक्ट प्रमाण आणि यांना छान असे पूड उठावे याकरिता सुद्धा खास अशा टिप्स सांगणार आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला आता बाउलमध्ये 3 कप स्वच्छ चाळून घेतलेला मैदा टाकायचा आहे। आता शंकरपाळे खुसखुशीत होण्याकरिता आपण यामध्ये तुपाचं मोहन घालणार आहे। तर हे बघा, इथे मी 1/2 कप तूप अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। 3 कप मैद्यासाठी 1/2 कप तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। तर आपल्याला आता हे कडकडीत तूप या मैद्यामध्ये टाकायचं आहे। हे तूप आपल्याला आता या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला मिक्स करत असताना चमच्यानेच मिक्स करायचं, म्हणजे आपल्या हाताला सुद्धा चटके बसणार नाही। या ठिकाणी महत्त्वाची टिप म्हणजे तूप घेताना मी सांगितल्याप्रमाणेच घ्या। जर तुम्ही जास्त घेतलं तर शंकरपाळे तेलात गेल्यानंतर विरघळतात आणि जर कमी झालं तर शंकरपाळे हे कडक होतात। इथे बघा, आता हे तुपाचं मोहन थोडंसं कोमट झालेलं आहे। तर आपल्याला आता हे हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी आता ह्या पिठाला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे। या पिठाचा असा मुटका तयार होत आहे, म्हणजे समजायचं आपलं इथे मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे। इथे आता तूप आणि मैदा अगदी व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे। इथे मी आता 3 कप मैद्यासाठी 1/2 कप साखर घेतलेली आहे। आपल्याला आता ही साखर या पातेल्यामध्ये टाकायची आहे। 1/2 कप दूध घेतलेलं आहे। या दुधाला आपल्याला आता उकडी येऊ द्यायची नाही आहे, फक्त आपल्याला साखर विरघळेपर्यंत हे असंच रवडत राहायचं आहे, म्हणजे साखर लवकर विरघळली जाईल। दुधाच्या ऐवजी तुम्ही इथे पाण्याचा सुद्धा वापर करू शकतात। पाणी जर टाकलं तर शंकरपाळे अर्थातच जास्त दिवस टिकतात, पण दुधामुळे शंकरपाळ्यांची टेस्ट आणखी छान येते आणि शंकरपाळे तळल्यानंतर जास्त चॉकलेटी होत नाही। याकरता इथे मी दूधच वापरलेलं आहे। तर बघा, इथे आता साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे। आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि या दुधाला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आता दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे। तर आपल्याला आता या पिठामध्ये थोडं थोडं दूध करून आपल्याला या पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। दूध टाकत असताना आपल्याला अगदी थोडं थोडंच टाकायचं आहे, एकाच वेळी आपल्याला सर्व दूध या पिठामध्ये टाकायचं नाही आहे। हा गोळा आपल्याला घट्टसरच मळायचा आहे। जर आपण जास्त पातळ मळला तर शंकरपाळांना हवे तेवढे पूड उठत नाही। तर ही एक टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा। तर हे बघा, इथे आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। तर हे बघा, इथे माझं 3 चमचे दूध शिल्लक राहिलेलं आहे। दुधाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं। यावरती आपल्याला आता झाकण ठेवून हे पीठ 10 मिनटं असंच ठेवायचं आहे। इथे आता 10 मिनटं झालेली आहे। बघा, पीठ मस्त असं मुरलं गेलेलं आहे। यामधला आपल्याला आता थोडासा गोळा घ्यायचा आहे। या गोळ्याला आपल्याला आता हातावरती थोडासा असा मळून घ्यायचा आहे। इथे मी आता पोळपाट घेतलेला आहे। आपल्याला आता हा गोळा पोळपाटावरती ठेवायचा आहे। आपल्याला आता ह्या गोळ्याला मुसळीच्या साह्याने अशा पद्धतीने ठेचून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे हे पीठ मस्त असं सॉफ्ट होतं। पिठामध्ये जास्त एअर्स भरले जातात आणि शंकरपाळी मस्त अशी खुसखुशीत तयार होतात। बघा, इथे मी या पिठाला 2 ते 3 मिनटं ठेचून घेतलेला आहे। आपल्याला आता याचा एक उंडा तयार करायचा आहे। आपल्याला
आपल्याला आता या पिठाची पराठ्या एवढी जाड पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटत असताना आपल्याला एकदम बारीक पोळी लाटायची नाही आहे, जाडच लाटायची आहे। पोळीला जर थोडेसे क्रॅक गेले तरी चालेल। हे बघा, इथे मी या पोळीला अशा पद्धतीने लाटून घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपल्याला आता कटरने याच्या कडा काढून घ्यायच्या आहे। हे बघा, मी अशा पद्धतीने याच्या कडा काढून घेतलेल्या आहे। या पोळीला मी इतपत जाड ठेवलेला आहे। हे बघा, आपल्याला याचे आता चौकोनी आकारामध्ये शंकरपाळे पाडून घ्यायचे आहे। तर तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळे करू शकता। हे बघा, इथे मी आता अशा पद्धतीने हे शंकरपाळे करून घेतलेले आहे। पोळी लाटत असताना आपल्याला जाडच लाटायची, म्हणजे शंकरपाळ्यांना मस्त असे पूड येतील। हे बघा, इथे मी आता सर्व शंकरपाळ्यांना सेपरेट करून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला तळायला सोपं जाईल। हे बघा, इथे मी अगोदरच तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। तर आपल्याला आता गॅस कमी करायचा आहे। नंतर आपल्याला आता तेलामध्ये शंकरपाळे सोडायचे आहे। ज्यावेळी शंकरपाळे हार्ड होतील त्याचवेळी आपल्याला हे शंकरपाळ्यांना खाली वर करून घ्यायचं आहे। लगेचच आपल्याला त्यांना झारा लावायचा नाही आहे। हे बघा, इथे आता शंकरपाळे थोडेसे हार्ड झालेले आहे। तर आपण आता लगेचच त्यांना पलटवून घेऊ। आता आपल्याला या शंकरपाळ्यांना बदामी रंग येईपर्यंत सर्व साईडने तळून घ्यायचे आहे। हे बघा, शंकरपाळ्यांना मस्त असा बदामी रंग आलेला आहे। तर आपण लगेचच आता तेलामधून काढून घेऊ। आपण आता अशाच पद्धतीने बाकीचे शंकरपाळे सुद्धा तळून घेऊ। हे बघा, इथे आता आपले सर्व शंकरपाळे तळून झालेले आहे। शंकरपाळ्यांना बघा, लेअर्स किती मस्त आलेले आहे। तोंडात ताकताच विरघळतील आणि मस्त असे खुसखुशीत सुद्धा झालेले आहे। हे बघा, जर तुम्ही या दिवाळीमध्ये परफेक्ट प्रमाणात आणि टिप्स वापरून बनवले तर 100% तुमचे शंकरपाळे सुद्धा खुसखुशीत बनणारच आणि सर्वजण तुमची तारीफ तर नक्कीच करणार। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।